एक गोष्ट आहे की ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोलले तर त्याच्यावर बोलायचं नाही, तेवढेच आदरणीय राजसाहेबसुद्धा आहेत। कारण त्यांनी शिवसेनेची बांधणी करत असताना विशेषतः युवा सेनेचं प्रमुख म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं आणि एक युवकांची एक फळी ही शिवसेनेबरोबर आली आणि शिवसेना मजबूत झाली ही वस्तुस्थिती आहे। शेवटी पक्षाचा वारसा कोणी चालवायचा याचा निर्णय त्या त्या पक्षामधून होत असतो, परंतु जेवढं प्रेम उद्धव साहेबांच्यावर होतं तेवढंच राजसाहेबांवर सुद्धा प्रेम बाळासाहेबांचं होतं ही वस्तुस्थिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या आणि त्यांच्या विचाराचा वारसा हा राजसाहेबांच्याकडे निश्चितपणे आहे आणि हिंदुत्वाचा जाज्वल्य विचार घेऊन ते जर पुढे जात असतील तर ते अतिशय सर्वांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।